विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पदार्थाच्या विविध चवी, त्या चवींचे पदार्थ आणि अन्नातील पौष्टिक घटक यांची माहिती घेतली होती. मात्र अन्न शिजवताना अन्नातील हेच पौष्टिक घटक कसे टिकवावेत याबाबत अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. आज मी तुम्हाला प्रेशर कुकरबद्दल माहिती सांगणार आहे. इंधन व वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्व: दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढलेल्या तापमानाचा उपयोग करणे हे आहे. जेव्हा आपण पातेले किंवा एखाद्या उघड्या भांड्यात अन्न शिजवतो तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजायला वेळ लागतो व वाफेबरोबर भाजीतले जीवनसत्वही नष्ट होतात. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजते व अन्नातील जीवनसत्वे टिकून राहतात. तुम्हाला पौष्टिक घटकांचा नाश करण्यासाठी सूचना देणार आहे. पहिलं, डाळ. साधी सक्कर डाळ खूप पाण्याने चोळून चोळून धुऊ नये, तसे केल्यास जलद्रव्य व जीवनसत्व नष्ट होतात. भाज्या व फळे शक्यतो साधी सकट खावावी. साल काढायची तसेच तर पातळ साल काढावी. भाजी चिरण्यापूर्वी धुवून घ्याव्या व चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील जलद्रव्य व जीवनसत्व पाण्यात विरघळून जातात. भाज्या व फळे वेळेवर चिरावी व चिरल्याबरोबरच शिजवावी. चिरून जास्त वेळ झाल्यास त्यातील जीवनसत्व कमी होते. कोशिंबीर किंवा फ्रूट सलाड यासाठी लागणाऱ्या भाज्या व फळे आधी चिरून ठेवल्यास त्यात लिंबाचा रस, दही टाकावे किंवा भरून फोडणी घालावी. धन्यवाद. दोन पोळी भाकरी करण्यासाठी आपण जे पीठ वापरतो ते न चालता करावे. पीठ चालण्यामुळे कोंडा बाहेर निघतो. कोंड्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात, त्यामुळे पोळी भाकरी पचण्यास हलकी बनते. आज मी तुम्हाला या काही कडधान्या विषयी माहिती सांगणार आहे. कडधान्य रात्री भिजवून लगेच दुसऱ्या दिवशी खावे, ते नेहमी मोर आणूनच खावे. मोर आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिनांचे म्हणजे प्रोटीनचे प्रमाण वाढते. 8 ते 10 तास भिजवल्यानंतर कडधान्यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकावे. त्यानंतर ती कडधान्ये एका सुती कपड्यात बांधून ठेवावी किंवा एका रिकाम्या डब्यात किंवा पातेल्यात झाकून ठेवावी. मात्र खूप प्रथिने मिळावी म्हणून जास्त मोड आणून खाऊ नये. अशी कडधान्ये पचण्याजवळ असतात. धन्यवाद. अन्न शिजवताना कोणती काळजी घ्यावी? अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरच का वापरावा? भाज्या चिरण्याआधी का धुवाव्यात? कडधान्ये मोड आणूनच का खावीत? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्या वर्गमैत्रिणींनी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तुम्हीसुद्धा अन्न शिजवताना अन्नाचे पौष्टिक घटक टिकविण्यासाठी याच कृतींचा आग्रह धरा. सकस खा व निरोगी रहा. धन्यवाद.